कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत कर्नाळा बँक संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बादी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की 514 कोटी रुपये खाऊन ज्या उद्धट प्रकारे विवेक पाटील वागत होते त्याला आज चोख उत्तर मिळाले असून हा लढा इथेच न थांबता कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणातील दोषींवर कारवाई करणे आणि ठेवीदारांच्या शेवटच्या रुपया परत मिळेपर्यंत संघर्ष करत राहणार आहे. तसेच यावेळी त्यांनी विवेक पाटील यांच्यासह संचालक मंडळाच्या प्रॉपर्टीचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे परत द्या अशी मागणी केली आहे. कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत कर्नाळा बँक संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि आमदार महेश बालदी यांनी प्रक्रिया देताना सांगितले की 514 कोटी रुपये खाऊन ज्या उद्धट प्रकारे विवेक पाटील वागत होते त्याला आज चोख उत्तर मिळाले असून हा लढा इथेच न थांबता कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणातील दोषींवर कारवाई करणे आणि ठेवीदारांच्या शेवटचा रुपया मिळेपर्यंत संघर्ष करत राहणार आहे. तसेच यावेळी त्यांनी विवेक पाटील यांच्यासह संचालक मंडळाच्या प्रॉपर्टीचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे परत द्या अशी मागणी केली आहे. 514 कोटी रुपये खाऊन घोटाळा करून ज्या प्रकाराने उद्धटपणे विवेक पाटील वागत होते त्याला आज खरा तडा गेलाय. आणि जो माज होता की एवढे ठेवीदारांचे, गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, पेन्शनर्सचे, सैनिकांचे, ग्रामपंचायतींचे आणि वैयक्तिक ठेवीदारांचे, प्रकल्पग्रस्त विमानतळ बाधित असो किंवा सिडको बाधित असो, या सगळ्यांचे पैसे ज्या विश्वासाने लोकांनी बँकेत ठेवलेले त्यांच्या ठेवींवर आत्तापर्यंत राजकारण केलं, स्वतः प्रॉपर्ट्या जमवल्या. आणि एवढं वाईट आम्ही हे गेले प्रकरण 7 महिने सांगत होतो तेव्हा लोकांना ते सांगत होतो की आम्ही राजकारण करतो. कोणी राजकारणात खोटे सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. आणि हा लढा इथेच थांबून नसून त्यांच्या घेतलेल्या सर्व प्रॉपर्टीज अटॅच करणे, या दोषींवर कारवाई करणे, यांना जेलमध्ये पाठवणे आणि ठेवीदाराच्या शेवटच्या रुपयापर्यंत संघर्ष करणे हेच उद्दिष्ट आता याच्या पुढे. पोलिसांचं काम करेल हे कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, यांच्या कर्नाळा सामाजिक संस्था जी आहे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, या सगळ्यांमध्ये जे पैसे अवैधरित्या त्यांनी घेतलेत त्यांना त्या प्रॉपर्ट्या अटॅच करणे, त्यांना त्यांचा लिलाव करून ठेवीदारांना पैसे देणे हेच उद्देश आहे. याच्या मागचं आमचं राजकारण उद्देश नव्हतं, कारण राजकारण करायचं होतं तेव्हा त्यांना 12,000 मतांनी मी अपक्ष राहून हरवलंय. आणि एवढे पक्ष 16 पक्ष सोबत घेऊन लढलेले असताना, त्याच्यामुळे राजकारणाकरता हे काही नसून ठेवीदारांच्या पैशावर जी आजपर्यंत मजा मारली आणि तो उर्मटपणा होता, देत नाही जा, करत नाही जा, या जाला चांगला जाच बसेल असं आमचं म्हणणं आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या बहुतांश ठेवीदारांचे पैसे यांनी बुडवले, यांनी ग्रामपंचायती बुडवल्या, यांनी माजी सैनिकांचे पैसे खाल्ले, यांनी ठेवीदारांचे पैसे खाल्ले. त्याच्यामुळे या शेतकरी कामगार पक्ष अधोगतीला नेण्याकरता फक्त विवेक पाटील हे आणि हे प्रकरण हे जबाबदार आहे असं आमचं ठाम मत आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.